नागपूर विमानतळावर दोन तस्करांना पकडलं आहे. 14 लाखांच्या सोन्यासह 37,81,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सीमा शुल्क विभागाच्या एअर कस्टम युनिट आणि एअर इंटेलिजंट युनिटची कारवाई देखील यावर झालेली आहे. मुंबई रहिवासी मोहम्मद तारिक शेख आणि सनी भोला यादव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शारजाहून अरेबियाच्या फ्लाईट क्रमांक G415 विमानातून सोने तस्करी होत असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती आणि नागपूर विमानतळावर आरोपींची तपासणी केली असता त्यांच्याकडे 14,20,000 200 ग्रॅम सोने, 20 आयफोन, आयपॅड, लॅपटॉप आणि किमतीचे सिगरेट अशा 37,81,000 मुद्देमाल सापडलाय.